बातमी पुण्यातून। पुणे पोलिसांना आव्हान देणाऱ्या रील्स बाजाला अवघ्या काही तासात बेड्या ठोकण्यात आल्यात। रील्स बनवून पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या आरोपी पवन भारतीला गुन्हे शाखेकडून अटक केली आहे। हडपसरमध्ये गुन्हेगारी चालत असल्याचं पवन रील्समध्ये सांगत होता। सोशल मीडियावर पवनचा रील्स हा व्हायरल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 6 पोलीस कर्मचारी नितीन मुंढेंनी पवनला MIDC परिसरातून अटक केली आहे। काही तासांपूर्वी पोलिसांना आव्हान देणाऱ्या पवनला पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या। तर पुण्यातून हा प्रकार समोर आला। हे हडपसर गाव आहे, इथं दुनियादारी नाही, इथं गुन्हेगारी चालती वाश्य। मी गुन्हेगारीचा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकलेला, त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो। इथून पुढे माझ्याकडनं कधी काही चुकी होणार नाही, सॉरी। मी गुन्हेगारीचा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकलेला, त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो। इथून पुढे माझ्याकडनं कधी काही चुकी होणार नाही। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेत। चंद्रशेखर, खरं तर पुण्यात कोयता गँग असेल किंवा अन्य असेही अनेक गुन्हे घडत आहेत, त्यातच सोशल मीडियावर या तरुणांना हा रील्स टाकलेला आहे, त्याला केवळ उठाबशा काढायला लावल्यात। अधिकची माहिती या संदर्भाचा संपूर्ण प्रकार काय? जगदीश, हा जो पवन भारती आहे हा मूळचा काळेपडल म्हणजेच हडपसर भागातील हा रहिवासी आहे आणि आज सकाळपासून सोशल माध्यमावरती याची बरीच चर्चा होती। एक प्रकारे त्यांनी पोलिसांना आव्हान दिलंच असं म्हणावं लागेल, परंतु पुणे शहराच्या गुन्हे शाखेने या पवन भारतीच्या मुसक्या आवळल्यात। याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासमवेत गुन्हे शाखेचे जे पोलीस उपायुक्त आहेत अमोलजी झेंडे आहेत। सर, आज एक मोठी कारवाई केलात, हा कोण आहे पवन, याच्यावरती काही गुन्हे दाखल आहेत का? आपल्याला जी सोशल मीडियावरती जी आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप जी आज सकाळपासून प्रसारित होत होती, त्याच्यामध्ये हा व्यक्ती आहे तो स्वतःचा स्टेटस अपलोड करून त्याच्यामध्ये जो कुप्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत होता, त्या अनुषंगाने आपण क्राईम ब्रँचकडनं युनिट 6 आपण सदर व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावरती पुढील कारवाई कायदेशीर आपण करत आहोत। सर, अशा पद्धतीनं तरुण पिढी अशा सोशल माध्यमावरती वेगवेगळे व्हिडिओ टाकत आहेत, काय आव्हानकारण कराल सर तरुणांना? आपल्याकडे आपण पुणे पोलिसांच्याकडनं सोशल मीडिया मॉनिटर केला जातो, त्याच्यामध्ये असे काही कुप्रसिद्ध होण्यासाठी व्हिडिओ टाकतात आणि त्याची स्वतःच्या ह्यासाठी ते वापर करतात, तर अशा गुन्हेगारांचा आपण मागोवा घेतो आणि त्याच्यामध्ये आपण त्यांच्यावरती जे क्लिप आपल्याला प्राप्त होतात त्याच्यामध्ये आपण कारवाई करतो आणि जर असं केलं नाही पाहिजे आणि जर केल्याच्यानंतर तुमचं रेकॉर्डही स्वतःचं खराब होऊ शकतं आणि आपल्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते। जगदीश, आपण पाहिलं की पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्यात, परंतु अशा पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं सोशल माध्यमावरती रील्स बनवत असाल तर सावधान, पोलीस तुमच्यावरती नजर ठेवू नयेत, कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सदैव आहेत। जगदीश, मात्र चंद्रशेखर, त्या अधिकाऱ्यांना विचार, नेमकी काय कारवाई केली जाते अशा रील्स नंतर किंवा असं काही अपलोड केल्यानंतर? सर, यामध्ये हा जो आरोपी आहे याच्यावरती आता कोणत्या पद्धतीची कारवाई केली जाईल, याच्यावरती कोणता गुन्हा दाखल केला जाऊ शकतो? याच्यामध्ये आपल्याला त्याच्याकडे आपण आता झडती घेतलेली, त्याच्यामध्ये त्याच्याकडे काही जे आक्षेपार्ह सापडलेले आहे त्या प्रकारे Act 425 प्रमाणे आपण त्याच्यावरती कारवाई करत आहे। त्याचबरोबर त्याचा पूर्व इतिहास, पूर्व रेकॉर्ड पाहून आपण त्याच्यावर कठोरातली कठोर प्रतिबंधक कारवाई आपण करत आहे। जगदीश, हडपसर पोलिसांमध्ये या तरुणाच्या विरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावरती जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती करत आहेत, परंतु अशा पद्धतीचे जे रील्स आहेत त्या रील्स वरती पोलीस नजर ठेवून आहेत। जगदीश, धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।